नमस्कार, SKN येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. येवला तालुक्याचे भूमिपुत्र वीर जवान अजित शेळके हे अनंतात विलीन झाले असून त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. मानोरीतील वीर जवान अजित गोरख शेळके हे कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर गेल्या 8 दिवसापासून त्यांच्यावर राजस्थान येथे रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते. मात्र दुर्दैवानं उपचार सुरू असताना दिवंगत वीर जवान अजित शेळके यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची बातमी येवला तालुक्यात समजताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. राजस्थान येथून त्यांचे पार्थिव येवला तालुक्यातील मानोरी येथे मूळ गावी आल्यानंतर ग्रामस्थांनी वीर जवान अजित शेळके अमर रहे अशा घोषणा दिल्या. यानंतर फुलांनी सजवलेल्या रथामध्ये वीर जवान अजित शेळके यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. अमरधाम मानोरी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अजित शेळके हे 54 आर्माड या बटालियनमध्ये आपली सेवा बजावत होते. बटालियनच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. तसेच येवला तालुका पोलिसांच्या वतीनं देखील मानवंदना देण्यात आली. श्रद्धांजलीनंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. वीर जवान अजित शेळके यांना अंतिम निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उलटल्याचं चित्र या प्रसंगी पाहायला मिळालं. या दुःखद प्रसंगी कॅप्टन करणदीप सिंग, लिजेस ए नायब सुभेदार, तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, तलाठी पांडुरंग बोडखे, सेवानिवृत्त सुभेदार रमेश तनपुरे, येवला तालुका माजी सैनिक अधिकारी भाऊसाहेब आदमने, संजय बनकर, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, गोरख पवार, नंदराम शेळके सरपंच, अण्णा शेळके, पोलीस पाटील, सदाभाऊ शेळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SKN येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. वीर जवान अजित शेळके फक्त येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन ही तरुण वीर जवान हे जवान भारतीय सेवेमध्ये सैन्याच्या सेवेमध्ये भरती होत असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे लोक काम करत असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सेवेमध्ये जात असतात. आणि जेव्हा अशी घटना घडते या कुटुंबावरती अत्यंत दुःखाचा डोंगर येतो. पूर्ण तालुक्यावरती शोककळा पसरत असते. मी या परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तसेच प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं या वीर जवानाला वीर आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. या ठिकाणी आज आपल्या गावचे सुपुत्र वीर जवान अजय यांना वीरमरण आलेलं आहे. त्यांच्या कर्तव्यावरती असताना या पाठीमागे संपूर्ण आज जर आपण संपूर्ण जे जनसमुदाय बघितला सर्वांच्या भावना आज त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आहेत. या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्यतो राज्य संरक्षण करत असताना राजस्थानमध्ये त्यांना अपघाती निधन झालं. मी अधिक काय न बोलता या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी शक्ती देतो. एवढंच या निमित्ताने सांगतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा. फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प. ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार मेन रोड, येवला.